हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेविषयी एक मोठा अपडेट येत आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या अगोदर दोन हजार सतरा साली झाली होती आणि त्याचं स्वरूप ऑनलाईन असं होतं परंतु दोन हजार बावीसमध्ये येणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही ऑफलाईन होण्याची चिन्हे आहेत कारण त्याविषयी पुढारीमध्ये एक बातमी छापून आली आहे आणि या बातमीला संदर्भ दिलेला आहे विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त आणि दत्तात्रय जगताप अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद पुणे या दोघांचा तर काय आहे ती बातमी ते या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत बघा दोनशे गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्य परीक्षा परिषदेची तयारी शिक्षण आयुक्तांकडून आदेश येताच अर्ज भरण्यास होणार प्रारंभ बघा दोन हजार सतरा साली संबंधित चाचणी ऑनलाईन घेण्यात आली होती परंतु या चाचणीमध्ये उमेदवारांना परीक्षा दिल्यानंतर दिसलेले गुण आणि निकालात आलेले गुण हे वेगवेगळे होते त्यामुळे गोंधळ उडा उडाला होता त्यामुळेच या पार्श्वभूमीवर आता फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय हा राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेला आहे बघा ही परीक्षा दोनशे गुणांची होणार आहे असे परीक्षा परिषदेतील सूत्रांनी सांगितलेले आहे दोन हजार सतरामध्ये ही परीक्षा घेण्यात परिक्� आली होती शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल तयार करून अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून शिक्षक भरती शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ही बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचं ठरलं होतं परंतु डिसेंबर दोन हजार सतरानंतर ही कधीही घेण्यात आलेली नव्हती त्यामुळेच आता ही जी शिक्षक भरतीची जी परीक्षा आहे ती फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये शासन निर्णयातील तरतुदी जो शासन निर्णय सा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आला होता त्याच्यानुसार घेण्यात येणार आहे बघा ठळक ठळक महत्वाची माहिती आपण बघणार आहोत ऑफलाईन परीक्षेचे फायदे काय आहे ते दिलेले आहेत ऑनलाईन परीक्षेत होत असलेल्या गैरप्रकाराला यामुळे आळा बसणार आहे उमेदवारांना ओ एम आर शीटची कार्बन कॉफी मिळणार आहे त्यामुळे उत्तर सूची म्हणजेच अँसर की जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले यांची खात्री करता येणार आहे पंधरा दिवसात चालणारी ही परीक्षा फक्त एकाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे उमेदवारांना याबाबत तक्रार किंवा आक्षेप करण्यास संधीसुद्धा मिळणार आहे बघा याविषयी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं ते तर बघूयात बघा परीक्षा कशी घ्यायची त्या संबंधातली पूर्वतयारी सुरू आहे टी ई टी परीक्षा एकवीस नोव्हेंबरला झाली या परीक्षेचा निकाल अद्याप येणे बाकी आहे या परीक्षेचा निकाल आल्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार आहे परीक्षा घेण्यातील सर्व गोष्टीवर चर्चा सुरू आहे परीक्षा घेण्यासंबंधीतील काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे परीक्षा वेळेतच घेण्यासंदर्भात आवश्यक काय आहेत तयारी विशाल सोळंकी हे घेत आहेत नंतर शिक्षक परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही ऑफलाईन दोनशे गुणांची घेण्यात येणार आहे ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आता असून शिक्षण आयुक्तांच्या आदेशाच्या येताच अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येत आहे चार सेटमध्ये ही प्रश्नपत्रिका असून अर्ज आणि परीक्षेतील प्राथमिक तयारी राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ही परीक्षा ऑफलाईन होणार असून उमेदवारांना त्यांच्या जे त्यांनी ओ एम आर सोडवले आहेत त्यांच्या कार्बन कॉफी त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर ॲन्सर की जाहीर होऊन ऑब्जेक्शनसुद्धा घेता येणार आहेत या, या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद